आता मला सांगा तुम्ही शिकवा कोण आहे का जो उमेदवारी आहे ते प्रतिभाताई पाटील प्रतिभाताई लाच मिळणार धानोकरांना मिळणार आहे जिसकी सरकार आहे बस वही आहे ना सर काँग्रेस कडून काँग्रेस कडून आजही त्यांचे एकमेकाचे पाय किंचित चालू आहे. नमस्कार. अनकवर्ड टॉक्सच्या या नवीन टॉपिकमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तुम्हा सर्वांना माहिती आहे की लोकसभेची निवडणूक येऊ घातलेली आहे. भारतीय जनता पार्टीतर्फे आदरणीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं नाव जाहीर झालं आहे, परंतु काँग्रेसतर्फे अजूनही कुठलाही अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर झालेलं नाही. लोकांमध्ये याबाबतीत किती उत्सुकता आहे आणि यावेळेची निवडणूक जी आहे ही वन साईड होईल की चुरशीची लढत होईल हे आपण लोकांकडूनच जाणून घेऊया. चला तर मग भाऊ नमस्कार. लोकसभेची निवडणूक आहे, भारतीय जनता पार्टीतर्फे सुधीरभाऊंची निवड झालेली आहे, बरोबर आहे, परंतु काँग्रेसतर्फे अजूनही कुठलाही अधिकृत उमेदवार आलेला नाही. तुम्हाला काय वाटतं कोण येऊ शकतं? बळीराज धोटेला मिळायला पाहिजे. पाहिजे आणि समजा त्यांना मिळालं तर काय म्हणजे लढत कशी होईल असं तुम्हाला? एकदम जबरदस्त होतील. कडशी लोक म्हणते धानोरकर मॅडम, पण आज आपण धानोरकर बाळूभाऊ होते स्वर्गीय त्यांना पण तिकीट दिली आहे. आपल्या जिल्ह्याचं पुष्कळ काही आपण नुकसान करून बसलेलो आहे. तो एक बीजेपीचा कार्यकर्ता होता आणि तिथून असंच बीजेपीबद्दल वेगळं काही बोलल्याबद्दल त्याला शाळेतून काढून टाकलं आणि त्याला एक निस्तनाभूत करून टाकलं आणि तो एक छोटासा व्यवसाय करून जगत आहे, पण संघर्ष ओबीसीसाठी खूप मोठा करत आहे. प्रतिभाताई धानोरकरचं नाव येऊ शकेल आणि तीच टप देऊ शकेल. यावेळेस कोणत्या मुद्द्यावरती इलेक्शन लढवलं जाऊ शकतं असं तुम्हाला वाटतं? एक विषय असा आहे की जेव्हा भाऊ पालकमंत्री होते तेव्हा त्यांनी इतर भागामध्ये लक्ष दिलं नाही, त्याचा परिणाम त्यांच्यावर होईल 100%. कारण त्यांनी आपल्या विधानसभा क्षेत्रावर जास्त केंद्रित केलं. जो महाराष्ट्राचा निधी पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यासाठी येतो ती संपूर्ण निधी त्यांच्या क्षेत्रामध्ये वितरित झाला, बाकीच्या क्षेत्रामध्ये वितरित झाला नाही. त्याच्यामुळे बाकीची जनता आहे जी आहे, कारण विधानसभा क्षेत्र आणि लोकसभा क्षेत्र याच्यामध्ये खूप जास्त तफावत आहे आणि त्याच्यामुळे तो फरक जाणवेल. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की ज्या भागामधून बाळूभाऊ धानोरकरांना लीड होती तो जो पट्टागर आपण विचार केला गुणपिपरी राजुरा कोरपना आणि जीवती या भागामध्ये काँग्रेसला लीड होती आणि ती लीड यावेळेस वाढेल 100% आणि त्याचा फायदा नक्कीच प्रतिभाताईला होईल. काँग्रेसतर्फे किंवा इतर जे बीजेपीच्या विरोधातले जे पक्ष आहे ते महागाई बेरोजगारी या मुद्द्यावर इलेक्शन लढवेल. तर दोघांचं नाव तर आहे बघा, ते आपला शिवाणी राही वरटीवार आपले धानोरकर. पण या दोघांपैकी कुणाला जर सीट मिळाली म्हणजे लढत जरा जास्त टप होईल असं वाटते? धानोरकर प्रतिभा धानोरकर. का बरं? कारण की ते पहिले धानोरकर त्याचे पती होते त्यामुळे थोडासा सपोर्ट जास्त आहे. या निवडणुकीमध्ये ओबीसी फॅक्टर कितपर्यंत चालेल असं तुम्हाला वाटतं? हो नक्कीच, कारण चंद्रपूरची लोकसंख्या पाहता त्यांना कुणबी मतदार किंवा ओबीसी मतदारचा म्हणता फायदा होऊ शकतो. 90% ओबीसी फॅक्टर भारतीय जनता पार्टीच्या वतीनं काम करेल. एकंदरीत जर विचार केला तर आजच्या परिस्थितीमध्ये प्रतिभाताई धानोरकर ह्या सिम्पॅथी घेऊन तिकिटांच्या समोर जात आहेत आणि त्याच्यानंतर त्यांच्याच मागे काँग्रेसचे लोक हे त्या हिशोबाने लागलेले आहेत की त्यांना लागेतुरा लावून त्यांची तिकीट कशी कापता येईल आणि दुसऱ्यांना कशी काही देता येईल या हिशोबाने ते लागलेले आहेत. माझ्या हिजोबाने तर ते प्रतिभाबाई धानोरकर ते प्लस होऊ शकते ना, तर मग मायनसही होऊ शकतो. बरं, प्रतिभाबाई आले तर एक महिला म्हणून किंवा आता भाऊंची डेट झाली तर त्याचं काही त्यांना फायदा होऊ शकतो असं तुम्हाला वाटतं का? मुश्किल आहे, भाऊला आखरी फायदा व्हायचे चान्सेस वाटत आहेत. कारण 100% मला त्यांचाच फायदा होईल आला वाटतं. आमदारकीचं स्थळ आणि खासदारकी हा फार मोठा विषय आहे की नाही? म्हणजे आमदारकी एक वेगळी निवडणूक आहे आणि खासदारकी, तर भाऊंना कुठपर्यंत त्याचा फायदा होईल असं वाटतंय? पूर्ण वरच्या लेवलपर्यंत फायदा होऊ शकतो. आणि ही जी लढत आहे ही एकतर्फी होईल की टफ होईल फाईट जरा यावेळेस? टफ होणार, थोडी आटाकाटीचीच होणार. कारण की जातीवादाचा इश्यू पकडला तर सगळा त्यांचा बी प्लस आहे, त्यांच्या जातीवाद पकडला तर त्यांचाही प्लस आहे एरिया काही, नाही तर मग भाऊ पूर्ण 100% प्लस आहे. आता तो गेस तर नाही का साधारण जनता वगैरे आपण त्या माध्यमातून बघितलं तर काँग्रेस कोणाला तिकीट देते त्यांच्यामध्येच भ्रम आहे. आता जे दावेदार आहे ते दावेदार आता त्यांच्यावर किती काँग्रेस भरोसा करते ते त्यांच्यावर डिपेंडेड आहे. प्रतिभाताई धानोरकरला जर तिकीट मिळाली
तर सामना तर अटीतटीचा होऊ शकतो, पण आता लोकांनाच माहीत आहे की कोणाला मत द्यायचं आहे कोणाला नाही द्यायचं आहे, आणि त्या कारणाने आपण स्वतः निश्चित आपण विजय सांगू शकत नाही. पण एक जातीचा पण एक असतो, गणित असतो, प्रतिभाताईंना जर सीट मिळाली तर जातीचं गणित आणि आता परत एक सिंपती भाऊन मरण पावल्यामुळे ती मिळू शकेल काय आणि त्याचा काही परिणाम होऊ शकेल काय इलेक्शन? संपत्तीचं तर मी सांगू शकत नाही बाळाभाऊ गेल्यामुळं, पण एक जातीचं राजकारण इथे होऊ शकते आणि जातीमुळे थोडासा फरक पडू शकतो, पण सामना अटीतटीचा होईल असं मला वाटते, माझं वैयक्तिक मत सांगता. बाकी जर कोणी उमेदवार राहिले काँग्रेसकडून तर भाऊचा विजय निश्चित आहे. बघितलं मित्रांनो की जनतेचं काय मत आहे, तुमचं सुद्धा काय मत आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. आणि हो, अनकवर टॉक्स या चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेअर करायला सुद्धा विसरू नका, कारण तुम्हाला माहितीच आहे की आम्ही नेहमीच नवीन फ्रेश मुद्दे घेऊन येतो. तर मग काय, कमेंट्स करणार ना, नक्की करा. बाय.